शासनाने कुपवाड एम आय डी सीतील प्लॉट पाडले तेव्हा कचऱ्यासाठी खुला भूखंड ठेवलेला नाही त्यामुळे सर्वत्र कारखान्यातील कचरा टाकण्यासाठी कचरा डेपो नाही तसेच भूमिगत गटार नसल्याने सांडपाणी खुल्या गटारीतून वाहतंय शासनाने कुपवाड एम आय डी सीत कचरा डेपो व भूमिगत गटार करावे अशी मागणी कृष्णावेली चेंबरने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अभियंता यांच्याकडे केले अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष सतीश मालू उपाध्यक्ष जयपाल सचिव गुंडू एरंडोले यांनी कृष्णावेली चेंबरने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे केलेल्या मागणीत म्हटलंय कुपवाड एम सीची स्थापना सन एकोणीसशे ऐंशी साली झाली होती या एमआयडीसीतील सर्व भूखंडावर उद्योग सुरू आहेत शासनाने कुपवाड एम आय डी सीत कचरा डेपोसाठी खुला भूखंड ठेवलेला नाही त्यामुळे सर्वच उद्योजकांना कचरा कोठे टाकायचा हा प्रश्न भेडसावत आहे उद्योजकांच्या कारखाना परिसरात कचरा आढळून आल्यास सांगलीतील एम आय डी सीच्या विभागीय कार्यालयातील अधिकारी उद्योजकांना नोटिसा बजावतात आजूबाजूच्या गावच्या हद्दीतील शेतकरी ग्रामस्थ कचरा टाकण्यासाठी प्रचंड विरोध करीत आहेत त्यामुळे उद्योजकांना कचऱ्याची विल्हेवाट कोठे व कशी लावावी हा प्रश्न भेडसावत आहे कचरा इतरत्र पडलेला दिसल्यास काही ग्रामस्थ उद्योजकांच्या विरोधात पोलिसात कुपवाड एम आय कचरा डेपोसाठी भूखंड आरक्षित न ठेवणे ही नियोजनामधील चूक आहे असे उद्योजकांच्या निदर्शनास आले एम आय डी सीची स्थापना झाली तेव्हा सार्वजनिक कल्याणकारी योजनेसाठी कुपवाड एम आय डी दहा टक्के राखीव भूखंड वनीकरणासाठी आरक्षित ठेवलीत यातील काही भूखंड एमआयडीसीच्या कार्यालयाकडून कमर्शियल साठी बदल करून लिलाव पद्धतीने विकले आहेत किंवा तसे विचाराधीन आहेत असे समजते उद्योजकांच्या वतीने कृष्णा आहे चे की वनीकरण आरक्षित जागेतील एखादा भूखंड कुपवाड एम आयडीसीतील कचरा डेपोसाठी शासनाने उपलब्ध करून द्यावा जेणेकरून उद्योजक त्याचा वापर कचरा साठवणुकीसाठी करतील जोपर्यंत अशी व्यवस्था होत नाही तोपर्यंत सांगली कार्यालयास कचराबाबत उद्योजकास नोटीस काढू नयेत अशा सूचना द्यावेत असेही निवेदनात म्हटले कुपवाड एमआयडीसीतील सर्वच उद्योग भूखंडासमोर सद्यस्थितीत खुली गटारी आहेत त्याचे व्यवस्थापन व देखरेख संबंधित उद्योजकच करीत आहेत एखाद्या कारखान्यासमोरील गटार तुंबल्यास ते पाणी रस्त्यावरून वाहत जाते याची तक्रार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे केल्या जातात त्यावेळी हे अधिकारी नोटीस बजावतात त्यामुळे सांडपाण्याचा सा प्रश्न निकालात काढण्यासाठी भूमिगत गटारी व सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प सुरू करण्याची गरज आहे शासनाने आमच्या दोन्ही मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी केली यावेळी संस्थेचे संचालक रमेश आरवाडे दीपक मर्दा रतिलाल पटेल हरिभाऊ गुरव बाळासाहेब पाटील अरुण भगत हेमलता शिंदे नितीश शहा रागिनी पाटील पांडुरंग रुपणर राजगोंडा पाटील दिनेश पटेल आदी उपस्थित होते सुनील पाटील सेवन स्टार न्यूज मिरज